हर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या डॉक्टर भानुबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वुमन BNCA मध्ये कला आणि आर्किटेक्चर यावर अभ्यास करणारे पहिले आंतरविद्याशाखीय केंद्र सुरू होत आहे. 19 डिसेंबर रोजी याचे उद्घाटन होत असून त्यानिमित्ताने 2 दिवसीय परिसंवादाचे आयोजन करण्यात येत आहे. BNCA मधील या केंद्राचे उद्घाटन ज्येष्ठ तबलावादक पद्मश्री पंडित सुरेश तळवळकर यांच्या हस्ते होणार असून श्री मनीष साबळे गार्डियन डेव्हलपर्स प्रमुख पाहुणे आहेत. राज्याच्या कला व संस्कृती संचालन आणि संचालक राजीव मिश्रा उपस्थित राहणार आहेत. या परिसंवादाला सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे आर्थिक सहाय्य मिळाले आहे. हा सोहळा 19 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता BNCA मधील सभागृहात होणार आहे. यानिमित्ताने आयोजलेल्या परिसंवादामध्ये प्रसिद्ध शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर, प्रसिद्ध तरुण शास्त्रीय गायिका सावनी शेंडे, सुप्रसिद्ध हार्मोनियन वादक श्री अरविंद थत्ते, सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका श्रीमती रेवा नातू, सुप्रसिद्ध नृत्यांगना श्रीमती शर्वरी जमिनीस, प्राध्यापिका सुषमा जोगळेकर, प्राध्यापिका सुज्ञा माहीमकर, प्राध्यापक अनिरुद्ध जोगळेकर आपले विचार मांडणार आहेत. यानिमित्त बोलताना BNCA चे प्राचार्य डॉक्टर अनुराग कश्यप म्हणाले की आर्किटेक्चर व कला यावरील आंतरविद्याशाखीय केंद्र हे देशातील पहिले केंद्र असल्याचा आम्हाला अभिमान वाटतो. यानिमित्ताने संगीत, नृत्य, हस्तकला, शिल्पकला, चित्रकला व आर्किटेक्चर यांच्याशी असलेल्या संबंधांवर विविध प्रकारचे संशोधन होणार आहे. याची सुरुवात BNCA च्या प्राध्यापिका डॉक्टर संजीवनी पेंडसे यांच्या आर्किटेक्चरवर भारतीय शास्त्रीय संगीत यांच्यातील संबंध या प्रबंधाने झाली आहे. डॉक्टर संजीवनी पेंडसे या गान सरस्वती किशोरीताई आमोणकर यांच्या शिष्या आहेत. डॉक्टर पेंडसे बोलताना म्हणाले की परदेशात जरी पाश्चात्य संगीत व आर्किटेक्चर यावर संशोधन झाले असले तरी आपल्या देशात मात्र शास्त्रीय संगीत व वास्तुरचनाशास्त्र यांचा अन्योन्य संबंध लावला गेला नाही. जे काम मी या प्रबंधाद्वारे करण्याचा प्रयत्न केला आहे, BNCA मधील या केंद्राच्या माध्यमातून आम्ही सर्व अन्य कलांचे नाते वास्तुरचना कलेशी कसे आहे यावर अधिक अभ्यास करणार आहोत. नॅशनल स्टडीज इन आर्ट अँड आर्किटेक्चर असं होतं, एक सेंटर सुरू करतो आहे ज्याचं उद्घाटन पद्मश्री पंडित सुरेश तळवळकर यांच्या हस्ते आम्ही करतो. उद्याचे आमचे हे हा 2 दिवसाचा सेमिनार आहे, अँड दिस सेंटर हे 2 दिवसाचा सेमिनार आम्ही घेतो आहे. तर त्या सेमिनारमध्ये उद्या पहिलं स्पीकर आहेत पंडित सुरेश तळवळकर, जे ॲक्च्युली हाऊ टू डिझाईन अ गुरुकुल असे खूप स्टुडंट्स त्यांच्याकडे जातात कारण त्यांचं स्वतःचं गुरुकुल आहे. तर ते सांगणार आहेत की त्यांना काय लागतं की ज्यामुळे ते असे उत्तम गुरुकुल डिझाईन करू शकतील स्टुडंट्स. आणि भारतीय संगीताचं जे नुसतं संगीत नाही कलेचे जे काही मेन पिलर्स आहेत त्याच्यावरती ते बोलणार. आरती अंकलीकर मॅम ज्या शास्त्रीय गायिका आहेत तर त्यांचा इंटरव्ह्यू मी स्वतःच घेतला होता माझ्या PhD च्या थीसिससाठी. तर त्या स्वरूपाचा संवाद उद्या तिथे होणार आहे. ते प्रश्न आणि ते उत्तर आणि ते त्याच्यातून आणखीन त्यांचं काय काय जे इन्फॉर्मेशन आहे ते आपल्याला सांगणार आहे. त्याच्यानंतर अरविंद थत्ते जे सुप्रसिद्ध हार्मोनियम वादक आहेत, त्यांची PhD मॅथमॅटिक्स आहे, तर ते मॅथमॅटिक्स आणि म्युझिकवरती पूर्ण लेक्चर देणार. अनिरुद्ध जोगळेकर सर आहेत, ते म्युझिक अँड ग्राफिक्स, त्यांचा मास्टर्सचा हा थिसिस होता म्युझिक अँड ग्राफिक्स. त्यांनी पूर्ण म्युझिक हाऊ टू कन्वर्ट इट इन टू ग्राफिक्स, कारण आम्हाला जर डिझाईन करायचं असेल आर्किटेक्चरमध्ये तर डेफिनेटली यू हॅव टू कन्वर्ट इट इन टू सम फॉर्म, तर आम्ही ते यूज करू शकतो. तर ते टेक्निक काय आहे, आता नवीन डिजिटल टूल्स आलेले आहेत तर ते टूल्स वापरून त्यांनी खूप चांगलं प्रेझेंटेशन केलेलं आहे, तर ते सगळं सांगणार आहे त्याच्यामध्ये. आणि शास्त्रीय गायिका रेवा नातू ह्या परफॉर्म करून सांगणार आहेत की बंदिशी जे असतात त्या बंदिशीवरनं तुम्हाला त्यावेळेचं लँडस्केप कसं होतं, पूर्वीच्या काळच्या ज्या बंदिशी आहेत त्यावेळेला ते लँडस्केप कसं होतं हे त्या बंदिशींमधून सादर करून आणि व्याख्यान देऊन असं सांगणार. दुसऱ्या दिवशीला मुंबईच्या कॉलेजच्या प्रिन्सिपल आहेत सुज्ञा माहीमकर, ज्या फ्लूट वाजवतात अँड शी इज प्रिन्सिपल इन कॉलेज ऑफ आर्किटेक्चर ऑल्सो. तर त्यांचं जे लर्निंग प्रोसेस आहे फ्लूट शिकण्याची अँड लर्निंग प्रोसेस इन आर्किटेक्चर ह्याचा कसा संगम आहे, ह्याचं कसं एकमेकांना पूरक आहे, हे कसं जिथे पूरक आहेत काय हे ते सांगणार आहेत. कारण स्टुडंट